10 जानेवारी रोजी भुसार रेल्वे स्टेशनापासून आपण बोरा इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन तथा पाचोरा पीपल्स बँकचे संचालक अनिलजी बोहरा यांच्यासमवेत जवळजवळ 200 लोकांची ही टीम घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला आपण निघालेलो आहोत। या ठिकाणी गुटूर रेल्वे स्टेशनवरती आता आम्ही पोहोचलेलो आहोत। जवळजवळ या जर बघितलं तर याचं संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध हे संपूर्ण नियोजन अनिल भाऊ बोहरा त्यांचे चिरंजीव अक्षय बोहरा हे संपूर्ण हे पाहत आहेत। विशेष बाब म्हणजे भुसावलपासून निघाल्यापासून तर परतीच्या प्रवासापर्यंत संपूर्ण नाश्ता वेळोवेळी जेवण बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्स हे स्वतः अनिल बोहरा व त्यांचा परिवार या ठिकाणी पुरवत आहे, श्रम घेत आहे। विशेष बाब म्हणजे या ठिकाणी कोणाकडूनही कोणताही मोबदला न घेता अगदी घरासारखं जेवण या ठिकाणी दिलं जातं आहे। आणि आपण आता पाहत आहोत की या गुटूर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर इथून तिरुपतीला आपण जाणार आहोत। त्यापूर्वी जेवणासाठी काही मंडळी गेलेली आहे, काही थांबलेली आहे। आताच आपल्या याच्यासमोर अनिल बोहरासुद्धा देखरेख करत आहेत, कोणाचं जेवण झालं आहे नाही झालं आहे। आता अगदी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था घेऊन या ठिकाणी जामनेरहून ही गाडी निघालेली आहे। MH 19 AX 37 79 या गाडीद्वारे पुढे जे पूर्ण जेवणाची टीम राहण्याचे सर्व व्यवस्था करण्यासाठी ही टीम या ठिकाणी पुढे जाते। आणि या ज्या जे आपले सोबतचे स्वयंपाकी आहेत, निवासासाठी व्यवस्था करणारे सगळे टीम आहेत, ते जयेश भाऊ सर्व नियोजन करतात आणि मागून येणाऱ्या लोकांना अत्यंत सोयीचं व्हावं यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो। आपल्यासोबत आहेत अनिल भाऊ बोहरा यांचे चिरंजीव अक्षय बोहरा आणि त्यांचे सर्व सर्व्हिस सहकारी, सर्व कामकाज पाहणारे जयेश भाऊ। जयेश भाऊ, ह्या ज्या यात्रेसाठी जे 200 लोकांची टीम आता अनिल भाऊ सोबत घेऊन चालतायत, त्याच्या पुढे तुम्ही चालतायत, तर तुम्ही नेमकं पुढचं नियोजन तुमचं कसं राहतं? जामनेरवरून आम्ही एक दिवस अगोदर यांची जी ट्रीप असते त्या ट्रीप सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर आम्ही निघतो इथे। तिथून निघाल्यानंतर आम्ही इथे गुडूरला येतो। गुडूरला आल्यानंतर इथे त्यांचे जेवणाची व्यवस्था, जागा ही सर्व इथं नियोजन केलं जातं। त्यांना इथं महाराष्ट्रीयन जेवण देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। तेही जेवण जे असेल रुचकर देण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही इथे करतो। त्याच्यानंतर इथून जेवण केल्यानंतर आता गुटूरला तुम्ही आता या ठिकाणी संध्याकाळी इथून तिरुपती बालाजीला प्रयाण प्रस्थान होतं इथून आणि गाडी एक दिवस अगोदरच तिथं पुढे जाते। तुमच्यासोबत किती जणांची स्वयंपाकीची टीम आहे? अशी 8 मेंबर्स। हे संपूर्ण तुम्ही आता आत्ताचं जेवण बघितलं, अत्यंत महाराष्ट्रीय शेवभाजी, तरीदार तिपण, छान मोठ्या घरगुती पोळ्या वगैरे, तर हे सर्व अखेरपर्यंत असं नियोजन आहे? सर्व अखेरपर्यंत असंच नियोजन असतं। आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही सिनियर सिटीजन लोकांच्या हिशोबाने महाराष्ट्रीयन जेवण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। अक्षय दादा, तुम्ही आता तुमच्या वडिलांच्या सोबत ही तुमची कितवी ट्रीप आहे? पहिलीच ट्रीप आहे। काय वाटतंय तुम्हाला या नियोजनाच्या संदर्भात? वडिलांचं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? त्यांचं नियोजन चुकणारच नाही पहिली गोष्ट तर ही आहे। त्यांचा एवढा वर्षांचा अनुभव आहे, मी तर पहिल्यांदाच येतो आहे त्यांच्यासोबत, मला वन्स इन अ लाइफ टाइम ऑपॉर्च्युनिटी। आता ही परंपरा माझ्या मते तुमच्यावरच येणार आहे पुढे भविष्य। धन्यवाद। दादा, तुम्ही एकदम छानपैकी महाराष्ट्रीयन जेवण बनवलं। तुमचं नाव काय दादा? माझं नाव देवीदास त्र्यंबक चव्हाण। तुम्ही कुठले? आनंद नगर जामनेर। मूळ प्रॉपर आम्ही सतांड्याचे राहणारे आहेत आणि केटर्स म्हणून आम्ही काम करतो। आणि हे भाऊमुळे आम्हाला, अनिल भाऊमुळे हे सेवा करायला भेटते। आणि हे जे आम्ही कार्य जे करतो आहे हे सगळं निःशुल्क तिकडून येऊन इकडे त्यांना जेवण द्यायचं काम आमच्याकडे जातं। हे दरवर्षीप्रमाणे आम्ही 5 वर्षापासून सतत येत आहे। मध्ये 2 वर्ष कोरोना असल्यामुळे आमचं गॅप झालं होतं आणि भगवंतानं बालाजी महाराजची कृपा झाली आणि डबल आम्हाला आणखीन भाऊनी फोन केला की यावर्षी पण आपल्याला जायचं आहे, कोरोना संपलेला आहे। तर आम्ही उल्हासानं सगळे आमचे सगळे मेंबर्स सगळे घरचेच आहे
आम्ही कोणत्याच प्रकारचं बाहेरून काही कोणती कामवाली बाई किंवा कोणतं पैशांना आम्ही काही आलेलं नाही. इकडे फक्त सेवा देण्यासाठी भाऊ एवढे मोठे कार्य करता तर मग आपल्यासाठी काय आहे, थोडंसं 100-200 लोकांना आपण जेवण दिलं खूप चांगलं आहे. आपल्या हातानं थोडंसं काहीतरी होतं आहे वारणदान. त्यासाठी आम्ही सगळं आमचं कामधंदा सोडून शेतीवाडी सोडून हे काम करण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद दादा. आत्ताच या ठिकाणी जवळजवळ 175 लोकांनी जेवण केलं आणि तुम्ही 5 लोक स्पेशली रेल्वे स्टेशनवर थांबलेले होते. याचं कारण काय, का थांबले दादा तुम्ही? कारण एवढंच की बा सर्वांच्या ज्या आमच्या या जेवणासाठी जे लोक सर्व प्रवासी गेलेले होते तर त्यासाठी आम्ही त्याच्या बॅगा वगैरे सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेलो होतो. सर्वांच्या जेवणा झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी जेवणासाठी आलेलो. म्हणजे आता सर्वांच्या बॅगा स्टेशनवर ठेवायच्या आणि मग तिथून तिरुपतीला जायचं आणि इथं जेवायला यायचं सर्वांना, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना ओझं घेऊन इकडे चालता येणार नाही. हा एक दृष्टी वयस्कर माणसं आहे बा, वयस्कर माणसं असल्यामुळे ते इथपर्यंत बॅग घेऊन येऊ शकत नाही, त्यामुळे सर्व आम्ही तिथे थांबलेलो होतो. बरं, मी एक बघितलं दादा तुमचं अजून गाडीमध्ये पण की सर्व लोकांना अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपासून नाश्ता जेवण हे सर्व तुमच्याकडे नियोजन होतं. हे तुमचं नियोजन कशा प्रकारे होतं, म्हणजे जामनेरून तुम्ही स्वयंपाक करून आणलेला होता का भुसाला तुमचं जेवणाचं काही नियोजन होतं? म्हणजे ट्रस्टमार्फत अनिल भाऊंनी येथे सर्व सुविधा नाश्त्यापासून जेवणापर्यंत नाश्ता वगैरे सर्व सर्व सुविधा त्यांनी स्वतः ट्रस्टमार्फत केलेली आणि रेल्वेमध्ये तुम्ही बिलकुल विनामूल्य आता विनामूल्य कोणत्याही प्रकारचा 1 रुपया न लागता सेवा चालू. धन्यवाद दादा. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.